नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो टी ई टीचा गोळ काही संपत नाही आणि विद्यार्थी मित्रांनो अजून एक गोळ समोर आलेला आहे दोनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांना उत्तीर्ण करण्यासाठी वर्षानंतर यादी लावण्यात आलेली आहे नेमकं का प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो इथे पाहू शकता शिक्षक पात्रता परीक्षेचा दोन हजार एकोणीस वीस या वर्षाचा निकाल लागल्यानंतर शिक्षण परिषदेने तब्बल एका वर्षान दोनशे चौऱ्याऐंशी जणांना उत्तीर्ण ठरवून त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी विभागीय कार्यालयांना पत्र पाठविल्याचे कार्या पोलीस तपासात उघडकीस आले आहे त्यामुळे टीईटी परीक्षेची पाळीमुळे आणखी खोलवर रुजल्याने रुजल्याचे दिसून आले आहे पुणे साय पोलिसाच्या सायबर सेलसह गुन्हे विभागाने टी ई टी गैरव्यवहारात शालेय शिक्षण विभागाचा तात्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर यांना काही दिवसापूर्वी अटक केली होती सायबर पोलिसांनी तपासामध्ये राज्य शिक्षण परिषदेतील सर्व पत्रव्यवहार ताब्यात घेतली आहेत त्यामध्ये परिषदेने दोन हजार एकवीसमध्ये मध्ये विभागीय कार्यालयांना पाठवलेले पत्र पोलिसाच्या हाती लागले आहे राज्य शिक्षण राज्य शिक्षण परिषदेने एकोणीस जानेवारी दोन हजार वीस रोजी टी ई टीचा निकाल जाहीर केला होता त्यामध्ये सोळा हजार पाचशे ब्याण्णव जणांना पात्र ठरवले होते तर सात हजार आठशे ऐंशी जणांना अपात्र ठरविल्याचे दिसून आले त्यानंतर आता पोलीस तपासात आणखी दोनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांना पात्र ठरवण्यासाठी आर्थिक गैरप्रकार केले असल्याचे उघडकीस आले आहे नेमकं प्रकरण आता काय होईल पुढे आपल्याला पाहणं गरजेचंच आहे निकाल जाहीर झाल्यानंतर त्यामध्ये नव्याने नावे समाविष्ट करता येत नव्हती त्यामुळे त्यामुळे शिक्षण परिषदेने एक वर्षानंतर दोनशे चौऱ्याऐंशी जणांची यादी विभागीय कार्यालयांना पाठवली त्यांना टी ई टीचे चे प्रमाणपत्र देण्याच्या सूचना केल्याचे दिसून आले आहे या प्रकरणात पोलीस कसून तपास करत असून आणखी काही जणांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पोलीस तपासामध्ये आणखी टीई टीत आणखी एक गैरप्रकार समोर आलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो जर गृह अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर गृह अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका थँक्यू धन्यवाद